यांच्या विविध उपक्रमातून गट कार्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक टप्प्यातून वाचनाकडे कसं नेता येईल याचं योग्य त्यांना प्रात्यक्षिक करून घेतलं. त्यानंतरचे तासिका म्हणजे रंग आकार आणि उपक्रम. मुले वाचनाकडे कसे जातील त्याच्याकडे सुटलेली जबाबदारी ही 100% पूर्णत्वास कशी येत नाही आणि जमत कसे नाही ते मी पूर्ण करून दाखवतो. जमत कसे नाही ते मी पूर्ण करून दाखवतो असा धांदा आत्मविश्वास असणारे आमचे मार्गदर्शक यांनी आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले. त्यानंतर संघाच्या शैक्षणिक कार्याच्या नावनौकी मिळून देणारे आपले आदर्श शिक्षक श्री राजेश टोपके सर यांनी विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटणारे पाढे आपल्या विविध गायन कौशल्याने त्यांना कसे प्रोत्साहित करून आणि कसे सांगून आपण त्यांना त्यांनी असे सांगता सांगता त्यांनी आपणास कधी कृती कार्यक्रमाकडे ओढून घेतले हे आपल्याला कळलेच नाही. त्यांनी या कार्यक्रमाचे उद्दिष्टे फायदे समता म्हणजे काय ज्यांना जे पाहिजे ते देणे विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना कसे प्रवाहात आणावे कोणते उपक्रम घ्यावे कृतीची मालिका विचिती विचितीपासूनचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचे मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केले. त्यानंतर एवढी मोठी आजी या आजीच्या हातून कोंबळा वांगे कापून देत असताना नाते संबंध म्हणजे दंगळा काका त्यातला मामा यानंतर चित्राचा सहसंबंध तर साम्यभेद विद्यार्थ्यांना कसा समजून द्यावा असे प्रात्यक्षिक गटकार्य करून घेणारे नेहमी दुसृत्वास आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असे आमचे मार्गदर्शक श्री किशोर भागवत सर यांनी ही शेवटची तासिका खालच्या दिवसाला प्रकट केली. पण शेवटी समर्पाकडे गोळ करावा तर अखिल भारतीय असे कसे असते आमचे आमरण माहीत असते त्याचे अध्यक्ष श्री शेख सर आणि मला जाऊ द्या ना आता वाजले की साडेपाच आणि उद्या सकाळी आम्ही 9:30 वाजता हजर राहू असे म्हणून उजव्या हाताचा जो थंब आहे हा देऊन आजच्या दिवसाचा सांगता करण्यात आली. धन्यवाद सर. छान कसं वाटलं तुम्हाला अहवाल वाचन? एकदम बरं अहवाल वाचन कसं वाटलं?